आमची एकच मागणी आहे की तुम्ही एका दिवशी दोन परीक्षा कसं काय घेऊ शकता, ह्याच्यात आमची विद्यार्थ्यांची काय चूक आहे आणि आम्ही एका वेळेस दोन परीक्षेला कसं उपस्थित राहणार? हे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत हे सगळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि एकीकडे हा शेतकऱ्यांवर अत्याचार, दुसरीकडे त्यांच्या मुलांवरती होणारा हा अत्याचार. अरे 2-2.5 लाख पूर आहेत, आमची मागणी आहे कंपनीची 15,000 जाहिरात काढा आणि या महाराष्ट्रातल्या गोरगरिबाला न्याय द्या. हे दृश्य आहे पुण्यातील शास्त्री नगर या भागातील. याच ठिकाणी MPCचे विद्यार्थी याच परिसरामध्ये अभ्यास करत असतात, रात्रंदिवस या परीक्षेची तयारी करत असतात. मात्र त्यांची ही परीक्षा आहे 25 ऑगस्टला MPCची पूर्वपरीक्षा, त्याच दिवशी IBPSचा पेपर असल्यामुळे या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की त्या पेपरला आपल्याला मुकावं लागेल. म्हणून या ठिकाणी हजारोच्या संख्येने MPCचे विद्यार्थी आपला अभ्यास सोडून या ठिकाणी बसलेले आहेत. एक परीक्षा मुकणार म्हणून या विद्यार्थ्यांना भीती आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जी 25 ऑगस्टला जी परीक्षा होते MPCची पूर्वपरीक्षा, ती आयोगाने पुढे ढकलावी आणि त्यामध्ये काही जागा ॲड करून ही परीक्षा पुढची तारीख द्यावी अशी त्यांची मागणी आहे. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी आपण बोलूयात. जर पाठीमागे बघितलं तर या आंदोलनामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं होतं, मात्र पोलीस कर्मचारी असतील, पोलीस अधिकारी असतील, यांनी ते निवळण्याचा प्रयत्न केला. आता समजूतदारपणा दाखवत विद्यार्थी एका बाजूला बसून पावसामध्ये भिजत हे आंदोलन करत आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे सरकारला, आयोगाला, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय तुमचं म्हणणं आहे मला थोडक्यात सांगा आणि कधीपासून तुम्ही बसले आणि काय पुढची दिशा असणार आहे आंदोलनाची? काल रात्रीपासून आम्ही इथं बसलो होतो आणि आमची एकच मागणी आहे की तुम्ही एका दिवशी दोन परीक्षा कसं काय घेऊ शकता, ह्याच्यात आमची विद्यार्थ्यांची काय चूक आहे आणि आम्ही एका वेळेस दोन परीक्षेला कसं उपस्थित राहणार? आता 18 तारखेला IBPSची आणि समाज कल्याणची परीक्षा झाली, त्यावेळेस कमीत कमी 40-50% विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, ह्याच्यात विद्यार्थ्यांची चूक काय? आणि IBPSने हे जानेवारीमध्ये डिक्लेअर केलं होतं की त्यांची परीक्षा 25 ऑगस्टला आहे, मग MPSने त्या दिवशी परीक्षा कसं काय ठेवली? आम्हाला हा भूर्दंड का? आमची चूक आहे का ह्याच्यामध्ये? आणि गेल्या अनेक दिवसापासून ॲग्रीच्या विद्यार्थ्यांची पण मागणी आहे की त्यांच्या 258 जागा ॲड कराव्यात. तर ह्या राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकला, त्याच्यात ॲग्रीच्या 258 जागा ॲड करा, नाहीतर ह्या बेमुदत आंदोलन असंच चालू राहील. आणि कंबाईनची पण जी ॲड आहे ती अजून आली नाही, ती जास्तीत जास्त पदाची 1500 पदाची ॲड आली पाहिजे आणि जी राज्यसेवाची ही शेवटची परीक्षा आहे. तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता आणि आयोगाकडून काय चुकलं असं तुम्हाला वाटतं? मी दुर्गा सुरगे, मी MPSC UPSCचा अभ्यास करते. खरं तर कालपासून हे विद्यार्थ्यांनी जे हे आंदोलन पुकारले ह्याचा साधा आणि सरळ उद्देश आहे की एका दिवशी तुम्ही दोन पेपर घेताय तर विद्यार्थ्यांनी नक्की कोणता पेपर द्यायचा, कारण की हा ही जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत हे सगळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि एकीकडे हा शेतकऱ्यांवर अत्याचार, दुसरीकडे त्यांच्या मुलांवरती होणारा हा अत्याचार. तर साधी आणि सरळ मागणी आहे, एका दिवशी दोन पेपर घेऊ नका, बहुसंख्य विद्यार्थ्यांचं यामुळे नुकसान होत आहे. IBPSचं एक वेगळं एक ती जी परीक्षेची यंत्रणा आहे ती वेगळी आहे MPC आयोगामार्फत होतं, मात्र तुमचा असा हट्ट काय की एकाच दिवशी या दोन परीक्षा नको आहेत नेमकं? ऍक्च्युली जो क्राऊड आहे ना तो क्राऊड एक आहे, कारण की त्यांना MPSC पण द्यायची आहे, IBPSची पण एक्झाम द्यायची आहे. मग हे विद्यार्थ्यांवर आणले होते की ज्यांना दोन्ही पेपर द्यायचे त्यांनी नक्की कोणता पेपर द्यायचा, मागं पुढे पेपर असतील तर विद्यार्थी योग्य पद्धतीने देऊ शकतील. तुम्हाला काय वाटतं आयोगाने या ही जी परीक्षा आहे 25 ऑगस्टला IBPSची परीक्षेची तारीख असताना सुद्धा त्याच दिवशी मुद्दाम केला असं तुम्हाला वाटतं? हा मुद्दाम आयोगाचा आडमुटपणा आणि आयोगाचा असणारा निव्वळ अहंकार आहे, इगो आहे. जर विद्यार्थ्यांना समान मूलभूत संविधान म्हणतंय, समान न्याय देते, तर एकाच दिवशी दोन एक्झाम, आम्ही दोन्ही एक्झामचा फॉर्म भरतो, दोन्ही एक्झाम, इकडे 1000 फी IBPSला आहे, राज्यसेवेला 400-500 रुपये आम्ही फी. पत्र वगैरे आयोगाला लिहिलेलं आहे का, मेल केलेलं आहे का? आयोगाला पत्र लिहिलेलं आहे, CM DCM 25-30 आमदाराला आम्ही आमची ईमेल, ट्विटर वर स्वतः संघटनेमार्फत पत्र दिले, तरी पण आमच्या आयोग दखल घेतली नाही. आम्ही जेव्हा आंदोलनाला कालपासून उतरले तरी सुद्धा अजून आयोगाकडून दखल घेतली जात नाही. कुठल्या परीक्षेची तयारी करता आणि तुम्हाला IBPS का द्यायची, नेमकं कुठल्या परीक्षेची तयारी करतो? आम्ही कृषी सेवा आणि राज्यसेवा ह्या परीक्षेची तयारी करतो आणि 25 ऑगस्टला काही जण आहेत आमच्या सोबत, इथे IBPS मध्ये पण त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ते पण एक्झाम 25 ऑगस्ट. दोन्ही एक्झाम एकाच दिवशी घेणं म्हणजे हा आमच्या स्वातंत्र्यावर, आमच्या हक्कावर आणलेला म्हणजे दगा आहे जे आयोग आणि सरकार करत आहे. प्रत्येक वेळा एक्झाम पुढे ढकलली जाते आचारसंहितेचे कारण देऊन काय देऊन, पण विद्यार्थ्यांच्या
विद्यार्थ्यांना न्याय दिला जात नाहीये. कुठले राजकीय मंडळी कुठली तुमच्याकडे आले, काय त्यांनी तुम्हाला बोललं, काय धीर दिलेला आहे? सकाळी मनसेचे बाळानंद गावकर यांनी फोनवरून संपर्क साधला, त्याप्रमाणे नाना पटोले साहेबांनी पण संपर्क साधला आहे आणि थोड्या वेळात या ठिकाणी सुप्रिया सुळे येणार आहेत. आमच्या पोरांची एकच मागणी आहे की 25 तारखेला जी राज्य सेवा आणि IBPSची परीक्षा आहे, तर त्यासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता आल्या पाहिजेत. आज सरकारचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील मराठी मुलांचा टक्का वाढणं आवश्यक आहे, परंतु जर परीक्षा जर देता येणार नसेल तर हा टक्का कसा वाढणार आहे, हा महत्त्वाचा विषय. तशीच कंबाईनची जाहिरात अनेक महिने झालं ती येत नाही. आज अनेक मुलं संभ्रमावस्थेत आहेत, मानसिक खच्चीकरण होतं आहे, त्यासाठी ह्या सरकारनं किंवा ह्या मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही 3 वेळा भेटून हा विषय समजवला होता, परंतु आयोगाची जी आडमुट भूमिका आहे काय म्हणायचं आहे, जर आयोगाने तारीख बदलली नाही आणि याच दिवशी जर परीक्षा घेतली तर तुमची MPSCच्या विद्यार्थ्यांची काय पुढची भूमिका असणार आहे, तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला विचार. आयोगाला तारीख बदलावीच लागल, कारण आम्ही इथून हटणार नाही. अरे आम्ही कायद्याच्या माध्यमातून आम्हाला मागणी करतोय, दोन परीक्षा एका दिवशी कसं द्यायच्या? अरे IBPSC एक्झाम आहे, काही हॉल तिकीट आहे, आपण बघू शकतो. या ठिकाणी IBPSC हॉल तिकीट आहे, MPSC हॉल तिकीट आहे, दोन्ही एक्झाम एका दिवशी कशा द्यायच्या? अरे सर्वसामान्य व्यक्तीला या ठिकाणी अधिकार नाही का? तुम्ही एका ठिकाणी म्हणता प्लॅन बी करा, प्लॅन बी जर आम्ही IBPSC ठेवला तर तुम्ही MPSC परीक्षा घेता, आम्ही कुठनं प्लॅन बी करायचा? तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे विचारता तुम्ही प्लॅन बी काय करताय? जर दोन परीक्षा एकाच वेळेस घेतल्या तर कुणाही सर्वसामान्य व्यक्तीला कळतंय अरे परीक्षा देता येणार नाही, एका परीक्षेला मुकावं लागल. आणि या जर विद्यार्थ्यांच्या जर तुम्ही भावनेशी छेळत असाल, एका ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता, निकाल लावत नाही, जॉईनिंग देत नाही. अरे हे विद्यार्थी बघा, कंबाईनची परीक्षा ऍड आली 1 वर्ष झालं, ऍड नाही. आता तू कधीपासून तयारी करतो MPSCची? कधी? आम्ही 3 ते 4 वर्ष झाला अभ्यास करतोय, कारण एक परीक्षा दिली त्याचं जॉईनिंग होत तर 5 वर्ष लागतात. परीक्षा झाली, निकाल नाही, निकाल लागला तर कोर्टात अडकतोय, काय करणार? जे मुलं 21 ला पास झाली त्यांना अजून जॉईनिंग दिलं नाही, 3 वर्ष झाली. विद्यार्थ्यांनी काय करायचं? कंबाईनची ऍड करतात 500, 1000, 100 ऍड मध्ये कशी पोरं होणार? अरे 2-2.5 लाख पोरं आहेत. आमची मागणी आहे कंबाईनची 15,000 जाहिरात काढा आणि या महाराष्ट्रातल्या गोर गरिबाला न्याय द्या आणि राज्यसेवेची 2000 काढा. अरे शेवटची ऍड आहे ऑब्जेक्टिव्हची, 1000 नसेल तर 2000 काढा. एकदा काय ती सगळं हा विषय मिटवून टाका आणि या विद्यार्थ्यांना एकदाची शासकीय सेवा करण्यासाठी लावा. शासकीय सेवा करायला गेल्यानंतर आम्ही तुमची सेवाच करणार आहे, लोकांची सेवाच करणार आहे. आम्ही काही भांडायला किंवा कुणाला काय करायला आलो नाही, आम्ही फक्त आम्हाला न्याय मागायला आलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती ही मुलं चालतात, ही ज्या ठिकाणची विद्यार्थी मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांनी काय करायचं? आम्ही MPSCचा अभ्यास करतो, मात्र बी प्लॅन म्हणून आम्ही दुसऱ्या परीक्षा दिल्या तर काय बिघडलं? आम्हाला कुठली तरी नोकरी मिळवायची आहे, आमची रोजीरोटी मिळवायची आहे, आम्ही शिक्षण घेतलं, आई वडिलांना काहीतरी करून दाखवायचं, यासाठी आम्ही बी प्लॅन म्हणून इतर परीक्षेचा देखील अभ्यास करतो, असा साधा सरळ सवाल MPSCला विद्यार्थ्याकडून विचारला जातोय. आणि एक हा विद्यार्थी हे हा प्रश्न विचारणारे विद्यार्थी एक नसून या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण जर पाहिलं तर MPSCचे विद्यार्थी आपल्याला या पुण्यातील नवी पेठ परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व विद्यार्थी एरवी लायब्ररीमध्ये बसून शांततेने अभ्यास करत असतात, मात्र त्यांना रस्त्यावर यासाठी उतरावं लागलं की आपल्याला दोनही परीक्षा द्यायच्यात. मात्र MPSCने जाणीवपूर्वक IBPSCच्या पेपरच्या दिवशी हा पेपर कंडक्ट केला, त्यामुळे या विद्यार्थ्यांचं दुखणं आहे. आता विद्यार्थ्यांची मागणी आहे, जोपर्यंत ही पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. पुढे आता काही राजकीय मंडळी या ठिकाणी भेटी द्यायला येणार आहेत. आताच माहिती मिळाली की सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. पुढे आता आयोग काय करतो आणि सरकारचे जे काही मंत्री आणि जे या सिस्टमला चालवतात ती मंडळी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.